आणि आता एक महत्वाची बातमी. मनोज जरांगेंचं 20 तारखेपासून पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू होणार आहे. 20 जुलैला मराठ्यांच्या बैठकीची तारीख ठरणार असल्याचं मनोज जरांगेंनी सांगितलंय. तर 288 आमदार पाडण्याबाबत बैठकीतच निर्णय होणार असल्याचंही ते म्हणाले. मुंबईत जाण्याबाबतही बैठकीत निर्णय घेतला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. जर तुम्ही आज रात्रीत नाही दिलं, कारण मी 2-4 दिवस बाहेर असल्या कारणानं पुन्हा मी 20 तारखेला स्थगित केलेलं आमरण उपोषण हे अंतरवाडी सुरू करतोय आणि कठोर करतोय. आता मेलो तरी माग आटणार नाही, पण मराठ्यावर गुलाल मी टाकणार आहे. मराठ्यांनी 288 उमेदवार उभा करायचे का पाडायचे हे 20 तारखेला तारीख डिक्लेअर करू आपण. 20 तारखेला तारीख डिक्लेअर करायची, 288 उभा करायचे कोणत्या दिवशी का पाडायचे या या तारखेला ठरवण्यात येईल. त्या तारखेला महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजानं अमुक अमुक मैदानावर यावं. 20 तारखेला तारीख डिक्लेअर करू आपण. एकदा जे ठरलेलं आहे त्याच्यात फिरून बदल नाही. जसं मी पाडा म्हणायचा बदल केला नव्हता, तसा बदल नाही.